नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी अजय कुमार गोसावी. बरेच जण विचारत होते उद्योग निरीक्षक गट क ह्या पदासाठी पात्रता काय. या अगोदर महाराष्ट्र शासनानं जे परिपत्रक आलं होतं त्याच्यामध्ये ती पात्रता डिक्लेअर करण्यात आली होती. तर ती पात्रता काय आहे ते आपण आता बघूया. उद्योग निरीक्षक गट क या पदासाठीची पात्रता विद्यापीठाची म्हणजे संविधानिक विद्यापीठाची पदवी, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला यामध्ये मी म्हटले अभियांत्रिकीमधील म्हणजे इंजिनिअरिंगमधलं स्थापत्य अभियांत्रिकी किंवा इतर जो घटक आहे त्याला सोडून इतर म्हणजे त्या विषयाव्यतिरिक्त म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि त्याच्या संदर्भात असणारे इतर घटक म्हणजे वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयाव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदवी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ठीक आहे, विद्यापीठाची पदवी आणि अभियांत्रिकीमध्ये पण म्हणजे इंजिनियर्स पण अलाउड आहेत, फक्त सिव्हिल इंजिनियर आणि त्या रिलेटेड ट्रेड हे फक्त यासाठी अलाउड नाही. दुसरं म्हणजे विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी अशीसुद्धा अर्हता त्यामध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे. यापैकी कोणती पदवी असेल तर तो विद्यार्थी उद्योग निरीक्षक गट क या पदासाठी पात्र असेल हे अगोदर एमपीएससीनं म्हणजे अगोदर जे परिपत्रक आलं होतं त्याच्यामध्ये डिक्लेअर केलेलं आहे. हे डिक्लेअर कधी केलं होतं तर हे जे उद्योग निरीक्षक गट क या पदासाठीचे जे सेवाक्षरती नियम आहेत ना ते नियम डिक्लेअर करताना याबाबत खुलासा केलेला होता. तर लवकरच गट क पदासाठीची ही जाहिरात येणार आहे. एमपीएससीने या अगोदर गट क पदासाठीच्या रिक्त जागा मागणीपत्र जे प्राप्त झाले याच्याबाबत एमपीएससीने अगोदर सांगितलं होतं. टोटल किती जागा आहेत याच्यामध्ये तर 799 जागा ह्या गट कच्या यामध्ये असणार आहेत. 799चं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ना ते एकदा आपण पाहूया. या अगोदर गट कचं जे मागणीपत्र एमपीएससीकडे आलेलं होतं त्याच्यामध्ये दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कच्या 114 जागा होत्या, कर सहाय्यकच्या 117 आहेत, तांत्रिक सहाय्यक 13 जागा आहेत, लिपिक टंकलेखक 452 जागा आहेत आणि उद्योग निरीक्षकच्या 103 जागा भरण्यात येणार आहेत. तर ह्या टोटल जर तुम्ही यांची यादी बघितली म्हणजे यामध्ये असणाऱ्या एकूण जागा तर ह्या एकूण 799 जागा आहेत. ठीक आहे, हे अगोदर मागणीपत्र एमपीएससीकडे आलं आहे तर नवीन जर मागणीपत्र आलं असेल तर त्या जागा त्याच्यामध्ये ॲड होऊन त्याची जाहिरात लवकरात लवकर निघेल. ठीक आहे, तर जे गट कची तयारी करत आहेत त्यांनी जोरदार तयारीला लागा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बरेचसे व्हिडिओ आणि इतर घटक तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहोत. चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, थँक्यू.